आपल्याकडे वाकर पोलीस स्टेशनला फेब्रुवारीमध्ये एक गुन्हा दाखल झाला. मेट्रो मॉन्युअल साईटवरती एक घटस्फोटित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून आणि तिला काहीतरी औषधं देतो, औषधाचं आम्ही सप्लाय करतो, डॉक्टर आहोत असं सांगून फसवणूक केली. फेब्रुवारीमध्ये आपल्याकडे गुन्हा दाखल होता. गुन्ह्याच्या तपासामध्ये PI संतोष पाटील आहे, त्यांनी तपास सविस्तर तपास केला. तो तपास बेंगलोरपर्यंत गेला आणि सदरची महिला आपण आता सोकाळ ताब्यात घेतलेले आरोपी ते बेंगलोरमधून हे नेटवर्क चालवत असल्याबाबत आपल्याला निष्पन्न झालं. त्याच्यानंतर त्यावेळेस ती सदरची महिला बेंगलोरच्या तपासात आपल्याला निष्पन्न झालं. ती कांगो देशाची महिला आहे पण आपल्याकडे तिचं त्यावेळेस तिथं भारतामध्ये नव्हती, त्यामुळेच आपण ते लुकआउट नोटीस काढून ती जर भारतामध्ये परत आली तर ते आपल्याला आरोपी आहे असं सांगायचं. आपण सर्व एअरपोर्टला लुकआउट नोटीस काढलेलं होतं. त्याप्रमाणे 3 दिवसापूर्वी आपल्याला एअरपोर्ट दिल्ली एअरपोर्टवरून समजले की ती महिला अशी कांगोवरून इंडियामध्ये आलेली आहे. ते आपल्या गुन्ह्यात असल्यामुळं आपण दिल्ली या ठिकाणी जाऊन रितसर त्या ठिकाणी तिला अटक करून कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन या आपल्या पोलीस स्टेशनला आणली. पोलीस स्टेशनला आणून तिला अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढचा तपास चालू आहे.